कणकवली येथे आलेल्या एका कामगाराचे रिक्षामधून अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याकडील रोकड लंपास करून त्याला कुडाळ बसस्थानकात सोडून देण्यात आल्याची घटना सोमवारी आणि मंगळवारी या दोन दिवसात घडली आहे. या प्रकरणी एका रिक्षा चालकासह अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतलंय. अपहरणकर्ते आरोपींनी या व्यक्तीला एका हॉटेलमध्ये डांबून ठेवत रोकड ATM मधून जबरदस्तीने पासवर्ड विचारून काढली आणि त्याला सोडून दिले. या प्रकरणी कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस करत आहेत.